नमस्कार, मी नैना, नैनास किचन रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल रव्याचं सारण, त्याची करंजी। तर बघूया मी काय काय साहित्य घेतले। तर इथे मी रवा घेतलाय दोन वाट्या, या वाटीने दोन वाट्या रवा घेतले, म्हणजे किलोमध्ये अर्धा किलो रवा आहे। त्याचबरोबर पाव किलो सुको खोबरे घेतलेत, त्याचबरोबर 100 ग्रॅम मी इथे तीळ घेतलेत, त्याचबरोबर चार ओळी एक जायफळ घेतले, वेलची पूड हे अंदाजे घालायची, त्याच्याबरोबर थोडीशी खसखस घेतली आणि हे मनुके किशमिश घेतलेलं आहे आणि एक वाटी पिठी साखर। तर तो थोडे थोडे भाजून घेऊया। इथे मी कढई ठेवली आहे, आता आपण करंजीचं सारण बनवतो आहे। तर इथे मी तूप सांगायला विसरली, ते दे तूप, आपल्याला रवा भाजायला तूप लागेल। ती कढई तापली आहे, आपण थोडंसं तूप घालूया, म्हणजे तूप छान गरम रवा घालूया आणि छान भाजून घेऊया। बंद आचेवरच रवा भाजायचा, नाही तो करपू शकतो। तूप लागल्यास परत थोडं घालायचं, थोडं थोडं तूप घालून आपण रवा भाजून घेऊया। गॅस मी मीडियमच ठेवला आहे, मीडियम गॅसवर छान रवा भाजून घेऊया। इथे मी बारीक रवा घेतलेला आहे सारणासाठी, करंजीचा बारीकच रवा घ्यायचा, भाजून घेऊया। तर इथे आपला रवा छान असा ब्राऊन व खरपूस भाजून झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता छान असा भाजून झाला आहे। असा पडला की समजायचं रवा आपला छान भाजून झालेला आहे। तर आपण तो आता काढून घेऊया। रवा काढून घेते परत, जेणेकरून थंड होईल। आता हे मी जे सुको खोबरं घेतले ते थोडंसं आपण परतून घेऊया, जास्त भाजायचं नाही, थोडंसं असं परतून घेऊया। तर या खोबऱ्याचे व ड्रायफ्रूटची सुद्धा करंज्या बनवतात, घेऊया। इथे मी सुके खोबरे थोडे असे भाजून घे, रव्यामध्येच काढून घेऊया परत। मीडियम गॅसवरच, बारीक गॅसवरच हे सगळं भाजून घेतलेलं आहे। आता आपण हे तीळ भाजून घेऊया। तीळ छान तडतडले का समजायचे आपले भाजले म्हणून, छान आपण थोडे भाजून घेऊया। फक्त रवा भाजताना थोडा तुपाचा वापर केला आहे, तर इथे बघू शकता आपण तिळाचा छान असा तडतडण्याचा आवाज येतोय, बघू शकता ऐकायला येतोय। तर या स्टेजवर मी ही खसखस घेतली, ती सुद्धा भाजून घेते, जेणेकरून नुसती खसखस भाजली म्हणून मी तिळामध्ये जशी थोडी घातली आहे व छान अशी भाजून घेते, म्हणजे ती भाजून पण जाईल ना सुद्धा नाही। तर आता आपलं हे छान भाजून झालेलं आहे, हे सुद्धा आपण त्या परातीमध्ये काढून घेऊया। हे बघा सगळ्याजीनेच आपले भाजून झाले, आपण एक चारोळी घेतले ती सुद्धा मी थोडीशी परतून घेते। मी ते चारोळी व मनुका वापरला आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता। ती सुद्धा छान भाजली गेली आहे, आता आपण गॅस बंद करूया। आपले सगळे जिन्नस भाजून झाले, आता आपण ही चारोळीसुद्धा या सारणामध्ये घालूया। घेतलेलं आहे, आता आपण हे छान मिक्स करूया। दुसरा पार्ट, तर त्याच्यामध्ये मी करंजी कशी बनवायची ती दाखवणार आहे। तर आता आपलं हे मिक्स झालं आहे, त्यात आपण ही पिठी साखर घेतली आहे, एक वाटी पिठी साखर तेही घालूया। हे मी पूर्ण घालणार आहे, तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही चेक करून साखर घालू शकता। तर माझं माप हे परफेक्ट आहे, तर मी एक वाटीच वापरली आहे। किशमिश घेतले ते घालूया, व इथे मी वेलची पूड घालूया, छान स्वाद असा येतो। व थोडंसं इथे मी चालले ते थोडंसं मी किसणी घेतली, थोडंसं जायफळ हे थोडंसंच किसून घालायचं, जास्त घालायचं नाही, जास्त घातल्याने काय होतं सारण कडू बनू शकतं।
इथे बघू शकता थोडंसं छान स्वादासाठी घातले मी, तर इथे बघू शकता थोडंसंच मी किसून घेतलं. आता थोडंसं मी या सारणामध्ये मीठ घालणार आहे. तर म्हणे प्रमाणामध्ये नेहमीप्रमाणे थोडंसं मीठ घालणार आहे, जेणेकरून आपलं सारणसुद्धा गोड आहे. आपण ते गोड करंजी बनवतो, त्याच्यामुळे गोड पदार्थामध्ये मी किंचित असं मीठ नेहमी घालते. तुम्हीसुद्धा नक्की वापरा. सारण रेडी झालेलं आहे, तर एकदम झटपट अशी रेसिपी आहे ही. तर येत्या दिवाळीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे आपलं हे करंजीचं सारण रेडी झालेलं आहे. आता दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघूया करंजी कशी बनवायची ती.